आज आपण इयत्ता तिसरीला असताना मी क्रिकेट खेळतो नावाचा एक पाठ होता तो बघणार आहोत. अतिशय गमतीदार पाठ आहे, तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण नक्की करून देईल. तर सुरू करूयात. मी क्रिकेट खेळतो. मुलांनो, तुमच्याच वयाच्या छोटूने खालील निबंध लिहिला आहे, त्यात चित्रे आणि शब्दान यांचा मजेदार खेळ आहे, वाचा तुम्हालाही आवडेल. दिवाळीच्या सुट्टीत मी आजीच्या गावी गेलो होतो. आजीचे गाव अगदीच लहान आहे, त्यामुळे सुरुवातीला मला तिथे अजिबात करमले नाही. नंतर हळूहळू मला तिथे काही मित्र मिळाले, राजू, शंकर, शिवाजी, शकील, जानू, रामू आणि अन्या. या साऱ्या मित्राबरोबर मी खूप खूप खेळलो. त्यातला क्रिकेटचा खेळ मी कधीच विसरणार नाही. त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायचं असं ठरवलं होतं. जॉन आणि रामू या दोघांनी फुटबॉल खेळायचा आग्रह धरला. शेवटी क्रिकेट खेळायचा निश्चय झाला. राजूनं आणला बॉल, शंकरनं आणली बॅट. एका संघाचा कॅप्टन शंकर तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन शकील होता. मी मात्र शकीलच्या संघात होतो. शकीलनं टॉस जितला आणि आधी खेळण्याचा निर्णय घेतला. सलामीला मीच खेळायला आलो. रबरी बॉल असल्यामुळे पॅड न बांधताच खेळू लागलो. खूप धावा करण्याच्या निश्चयानं खेळत होतो, पण एकही धाव न काढताच मी बाद झालो. शिवाजी आणि शकीलनं खेळ चांगला केला. 20 षटकात आमच्या एकूण 111 धावा झाल्या. प्रतिस्पर्धी संघातील शंकर आणि राजू दोघेही जिंकण्याच्या ईर्षेने भराभर धावा जमू लागले. मी अचूक स्टंपवर बॉल फेकला, त्यामुळे दोघेही एका पाठोपाठ बाद झाले. खेळात खूपच रंगत आली. शंकरच्या संघाला जिंकण्यासाठी 2 धाव्या हव्या होत्या. शेवटच्या षटकातील एकच बॉल शिल्लक राहिला. रामू बॉलिंग करत होता, जॉनची बॅटिंग होती. जॉनने जोराचा फटका मारला, चेंडू उंच उडाला. मी धावत जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात पाय घसरून जमिनीवर खूप लांबपर्यंत घरंगळत गेलो. जमीन कठीण असल्यानं हाताला बरंच खरचटलं होतं. खूप रक्त वाहू लागलं. तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली. गावामध्ये दवाखाना नव्हता, डॉक्टरसुद्धा नव्हते. तालुक्याला जावे तर ॲम्ब्युलन्स नव्हती. शेवटी शहाजी पाटलांच्या ट्रॅक्टरमधून मला तालुक्याच्या दवाखान्यात नेण्यात आले. 8 दिवस माझा हात गळ्यात मध्ये होता. घरी आल्यावर माझ्या सर्व मित्रांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या हाताला लागलेलं असतानाही मी हातातून बॉल खाली पडू दिला नाही, त्यामुळे आमचा संघ सामना जिंकू शकला, याचा मला खूप आनंद झाला.